73 पर्यंत मी करिअरमध्ये शिकवलं. तर आमच्या प्रिन्सिपलला थोडंसं जरा फिल्म इंडस्ट्रीचं ह्याचं वेळ जरा जास्त होतं. स्वतःचे इन्स्टिट्यूट करायची, जागासारख्या बदलायला लागायच्या, आपली बिल्डिंग असायला पाहिजे म्हणून त्यांनी एक डोक्यात घेतलं की आपण आपली स्वतःची बिल्डिंग केली पाहिजे, पैसा कुठून येणार म्हणून त्यांनी किशोर कुमारचे कार्यक्रम घेतले. किशोर कुमार फार्मात होता त्यावेळेला, त्याचे गाण्याचे कार्यक्रम घेतले. षणमुखानंदला एक मोठा हॉल घेऊन त्याच्यावरती कार्यक्रम केलं, हाऊसफुल. मग एक कार्यक्रम दिल्लीत घेतला, दिल्लीमध्ये विक्री कोण करणार, तो मुळात दिल्लीचा होता. त्यांची ॲड एजन्सी होती वडिलांची, पण ती होर्डिंगची होती, नियॉन साईन्स आणि ते असे. वडील त्याच्या मागे लागले होते की तू या बिझनेसमध्ये आहे तोच वाढव ना. तो म्हणला नाही, मला जे जेची खुन्नस आहे मला जे जेसारखी इन्स्टिट्यूट करायची, असं त्याने वेट घेतलं होतं त्याच्याकरता हे कार्यक्रम. दिल्लीचा कार्यक्रम अनाऊन झाला, त्यावेळेला मग मी आणि आमच्याबरोबर अजून एक जण स्वामीनाथन म्हणून एक जण होता, तो अशा दोघांना त्यांनी दिल्लीला पाठवलं की तिथलं बुकिंग आणि हे ते. म्हणजे घरचं कोणतरी पाहिजे ना बघायला, दिल्लीतले काही लोक आहेत पण एवढ्या मोठ्या दिल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी असे त्यांनी बूथ हे केले होते. मी होतो कॉफी हाऊसमध्ये, लोक यायचे बघायचे निघून जायचे, बुकिंगच नाही. मी दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आहे, आदल्या दिवशीपर्यंत बुकिंगच नाही. तर 2 दिवस झाल्यानंतर सरांना सांगितलं, सर म्हटलं असं असं आहे, लोक बडबड करतात. म्हटलं ह्यांनी आत्तापर्यंत दिल्लीत यायचं अनेक वेळा कबूल केलं आणि हा दिल्लीमध्ये कार्यक्रमच नाही केलेला, त्यामुळे लोक चिडलेले आहेत, माहिती नाही उद्याच्या कार्यक्रमाचं काय होईल, काय करावं. लुथरांनी चार्टर प्लेननी मुंबईला आला, किशोर कुमारच्या घरी गेला, त्याच्याकडनं पत्र लिहून घेतलं मी नक्की कार्यक्रमाला येणार आहे म्हणून. मुंबईमध्ये अर्जंट ब्लॉक करून घेतले, तो ब्लॉक घेऊन दिल्लीत आला आणि तिथे त्यांनी त्याची पत्रकं छापली आणि हेलिकॉप्टरमधून संपूर्ण दिल्लीमध्ये ती पत्रकं फेकली. संध्याकाळीसुद्धा आदल्या दिवशी काहीही परिणाम नाही, परंतु संध्याकाळी एक वाऱ्यासारखी बातमी पसरली होती, किशोर कुमार दिल्लीमध्ये आलेला आहे. मी तर हॉटेलमध्ये आलेला आहे एवढी बातमी पसरली आणि तो वा गर्दी. मी मला सुधरेना तिथे त्या ह्याच्यावरती, आणि ओपन थिएटरमध्ये कार्यक्रम होता तिथे. तो लुथरा पोलिसाची गाडीच घेऊन आला, म्हणजे चल सगळे पैसे बिसे हे ते सगळे घेऊन पावती पुस्तकं वगैरे आणि ओपन एअर थिएटरच्या त्या काउंटरवरती. आणि लिटरली आम्ही लोक पैसे देत होते, मोद्याचे पैसे ठेवून असा बाजूला ठेवायलाही वेळ नव्हता, खाली टाकून द्यायचे, तिकीट फाडायचं आणि त्यांना देऊन टाकायचं. म्हणजे पैसा 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 काय असतो, अक्षरशः आम्ही पैशावरती म्हणजे तुडवलं गेलं आणि ऐन वेळेवरती हॉटेलमधून निघताना वाटेमध्ये त्याला झाला ॲक्सिडेंट, उशीर व्हायला लागला. मग ते सगळं निस्तरून येईपर्यंत बाहेर लोकांची बोंबाबोंब, पोलीस व्हॅन होती बाहेर आणि एवढी रेटारेटीन हे ते सुरू झालं. तिकीटं बिकीटं काढणं, लाईन तर होतीच तिकिटाची, 6 काउंटर्स होते. आम्ही आपलं नुसतं नोटा खाली ढकलत होतो. तो लुथरा आला, त्या इन्स्पेक्टरला घेऊन आला, पोलिसांची गाडी दाराच्या तिथे लावली, येताना पोती घेऊन आला. त्या पोत्यांमध्ये अक्षरशः आम्ही लाथीने असे पैसे असे कोंबले, वरतून दोऱ्या बांधल्या. आम्ही 6 जणं ते पोलिसांच्या ह्याच्यामध्ये व्हॅनमध्ये ती सगळी पोती टाकून आम्हाला घेऊन गेलं बाहेर. काय होईल काय सांगता येत नाही, पण आला तो कार्यक्रम चांगला झाला. त्याच्यानंतर मग त्यांनी त्या कॉन्टॅक्टमधून त्याचे जे इंडस्ट्रीमध्ये जे कॉन्टॅक्ट वाढले, तेवढे आपण फिल्म काढू. मग फिल्म इन्स्टिट्यूट काढली आणि या डिपार्टमेंटकडे दुर्लक्ष झालं. मग त्यांनी हे बंदच करायचं ठरवून टाकलं, त्यामुळे आम्ही बेकार झालो होतो. 73 साली काय करणार. त्याच वेळेला जे जेची जाहिरात आलेली होती आणि गोवा कला अकॅडमीची आली होती, त्यांचं नवीन कॉलेज सुरू झालं होतं गोव्याला. ते हे 8 इन्स्पेक्टरपैकी बरीच मंडळी आमच्या कॉलेजच्या इन्स्पेक्शनला यायची.
पाटील म्हणून इन्स्पेक्टर होते, मग ते प्रिन्सिपॉल म्हणून गोव्याला गेले. ते आमच्या इथे इन्स्पेक्शनला आले होते करिअरमध्ये. त्यांनी काम बीम सगळं बघितलं होतं, त्यामुळे तो फक्त नॉमिनल इंटरव्ह्यूज होता खरा बघायला गेलं तर. मग त्यांचं डिसिजन झालं होतं कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं. तर मी आचरेकर आणि नागपूरकर असे आम्ही गोव्याला इंटरव्ह्यूला गेलो. 2 दिवस आधी गेलो. गोवा काय आहे ते तर बघू, आपल्याला राहायची वेळ आली तर घराची सोय काय आहे अमुक काय. मग जनरली एक आपल्याला फील तर आला पाहिजे की नेमकं काय होणार आहे. गेलो बाजारात, इकडे तिकडे फिरलो. बहुतेक सगळ्या गोष्टी मुंबईपेक्षा भरपूर महाग होत्या. जागांच्या चौकशा केल्या, राहायची वेळ आली तर भाड्याने कुठे पाटी दिसली का घुसातमध्ये. पण त्या लोकांना असं घर भाड्याने द्यायचं आहे वगैरे, गरज आहे आपल्याला वगैरे असं काही नव्हतं ना. काही सांगायची भाडी म्हटलं हे काही जमणार नाही. आचरेकरांचं खारला त्यांचं स्वतःचं घर होतं, बंगलो टाईपच होतं. ते दोघं तिघं भाऊ तिथेच राहायचे 3 मजल्यावरती. माझं मुलींचं घर त्यावेळेला माझं घेऊन झालेलं होतं, मी मला भाडं द्यायला लागत नव्हतं. इंटरव्ह्यूला जायला बसले त्याला जे जेचे प्रिन्सिपल जे होते हनुमंते सर डीन ते होते, पाटील होते आणि गोवा कला अकॅडमीचे सेक्रेटरी असे 3 जण इंटरव्ह्यूला होते. आतमध्ये गेल्यानंतर पाटलांनी हा मग कधी जॉईन होत आहे म्हटलं नाही जॉईन होता येणार म्हटलं. सर काय झालं म्हणे तुला, चांगली तुला इथे जॉब मिळतो आहे आता म्हणे. हे कॉलेज म्हणे आता मुंबई युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे, आत्ता जस्ट बिगिनिंग आहे, पुढे फायदा होईल त्याचा. म्हणलं तुम्ही राहायची सोय करता का फुकट? राहणंच मोठं महाग होतं तिथे. म्हणजे तुमचे स्टाफ क्वार्टर अमुक डोमुक असं काही जर सोय जर तुम्ही केली तर म्हटलं चांगलं आहे. म्हटलं मग काही प्रॉब्लेम नाही. पण म्हटलं मग इथे 600 रुपये मी जर भाडं जर दिलं तुम्ही खाऊ काय? म्हटलं तुम्ही मला पगार देणार 800 रुपये, 200 रुपये तिथे गोव्यामध्ये भागतं का? म्हटलं इथे म्हटलं बरं, बाहेर इंडस्ट्री नाही, त्या खूप इंडस्ट्री अशी नाही, त्या बाहेरची कामं पण नाहीत. मुंबईत आम्ही कामही करत होतो बाहेरची. इकॉनॉमिक रिझन करता म्हटलं मी नाही येऊ शकत. आचरेकरांनी तेच सांगितलं, ते नागपूरकरांनी तेच सांगितलं. इतके वैतागले त्यावेळेला, आलात कशाला तुम्ही इथे? ते सगळं ते हनुमंते सर होतेच तिथे. अरे म्हणे होईल, तुम्ही या तर खरं, पुढे मागे होईल. ते पुढे मागेचा पिरियड माहिती नाही ना किती आहे तो. त्यामुळे ते टळलं आणि आम्ही मुंबईत आलो. घरी मला पत्र आलं इंटरव्ह्यूचं, जे जे म्हणजे डायरेक्टर ऑफ आर्टचं पत्र आलं. त्याला माधवराव सातळेकर हे होते, डायरेक्टर होते. ते आल्यानंतर झाला इंटरव्ह्यू काय, नुसतं जुजबी त्याने आपलं पोर्टफोलिओ बघायचं म्हणून बघितलं. ठीक आहे म्हणे चांगलं आहे, या बोलणं काहीच नाही. कारण त्यांना हे सगळे काम करणारे मंडळी माहिती होती. आम्ही करिअरमध्ये काय काम केलं होतं त्याचा गाजावाजा पुष्कळ होता त्यावेळेला. त्यामुळे ते सिलेक्शन झालं. 4 दिवसांनी घरी पत्र पण 73 साली 73 सिलेक्शन झालं जे जेचं. मी ज्या जे जेमध्ये मला ॲडमिशन नाकारली होती तिथे मला शिकवायची संधी मिळाली आणि आम्ही शिकवायला सुरुवात केली तिथे. मग मुलांकडनं ती एक्झरसाईज करणं, कॅलिग्राफिक वर्क करून घेणं वगैरे असं तो सुरू केलं आम्ही. आणि त्या नवीन कोर्समध्ये सगळेच वर्ष कॉमन होतं. पहिलं वर्ष तर सगळ्यांनाच कॉमन होतं आणि तिथे कॅलिग्राफी, लेटरिंग, डिझाईन, कलर सगळे विषय होते. तर तिथे मी देवनागरीचे प्रयोग केले आणि चांगलेच होत होते. म्हटलं हा कंट्रोल एकदा टूलवरचा जर आला तर डिझाईन चांगलं होऊ शकतं, अंडरस्टँडिंग वाढतं. तेवढ्यामध्ये आमच्या इथे एक सर्क्युलर आलं 74 साली किंवा टीचर्स ट्रेनिंगसाठी ॲप्लिकेशन करायची असेल तर तुम्ही करू शकता. ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम होती. टेक्निकल टीचरनी प्रोफेशनमध्ये जाऊन काम करायचं, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यायचा आणि तो मुलांकडे पास ऑन करायचा. तर त्या स्कीमसाठी अर्ज केला, त्याविषयी 2 जण सिलेक्ट झाले होते.
75 साली परत पुणे ॲप्लिकेशन केली, त्यावेळेला तुम्हाला हे मिळणार होतं. पण तो विषय द्यायला लागायचा ना, तर मी विषय हाच दिला होता टाईपफाऊंड्रीचा. की म्हटलं मी जर डिझाईन जर केलं त्या डिझाईनचं पुढे होतं काय हे समजून घ्यायला पाहिजे, आणि ती प्रोसेस समजायला पाहिजे. ती समजली तर आपल्याला डिझाईनमध्ये काळजी तशी घेता येते. तर अर्ज बघितला ते हनुमंत सरांनी मला बोलून घेतलं, म्हणे अरे हे काय आहे म्हणे, हे ते तर म्हणे नुसतं मेकॅनिकल कास्टिंगचा भाग आहे, तिथे तू काय करणार आहे, तुला काय शिकायला मिळेल, त्याविषयी तू एजन्सीमध्ये जा, फिल्म इन्स्टिट्यूटला जा, टाइम्स ऑफ इंडियात जा, की जिथे आपलं कामाचा उपयोग आहे. मग सरानं म्हटलं, सर म्हटलं डिझाईन त्याला पण लागतं ना कास्टिंगसाठी, अक्षराचं वळण तर लागतं, पण ते वळण शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं करायचं, नेमकेपणाने काय केलं म्हणजे ते व्यवस्थित प्रोडक्शनला येईल, तर हे मला त्या फाउंड्रीमध्ये जाऊन शिकायचं आहे, ती प्रोसेस शिकायची आहे. मला काही उठून ते कास्टिंग करायचं नाही आहे स्वतःला, रेग्युलर माझं तर काही प्रोफेशन म्हणून करायचं नाही, पण ती जर माहिती जर झाली तर डिझाईनमध्ये फरक पडू शकतो. म्हटलं आपल्या इथे आपण फोटोग्राफी शिकवतो, ब्लॉक मेकिंग शिकवतो, स्क्रीन प्रिंटिंग शिकवतो, हे कशाला शिकवतो? त्याला सुरुवातीला लिथो पण होतो, पण लिथो बंद झाल्यानंतर ऑफसेटसाठी म्हटलं डिझाईन. मग आता या वेगवेगळ्या प्रोसेससाठी वेगवेगळे डिझाईन आपण करतो की नाही? करतो म्हणे, ते तर करायलाच पाहिजे ना. म्हणजे ह्या सबसिडरी सब्जेक्टचा आपल्या याच्याशी तसं बघायला गेलं तर डायरेक्ट काही संबंध नाही, पण त्याच्याशी संबंध आहे हेही तेवढंच खरं आहे. कारण मी डिझाईन नेमकं कसं करायचं आणि रिप्रोडक्शनला त्याचं काय होईल, न्यूजप्रिंटवरती काय होईल, आर्ट पेपरला काय होईल, हँडमेड पेपरला काय होईल, एकाच ब्लॉकचे त्या तिन्ही सर्फेसेसवरती रिझल्ट वेगळे येणार. मग पेपरला ॲब्सॉर्बन्सी किती आहे, शाई किती ॲब्सॉर्ब करेल. तर म्हटलं ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे मुलांना, त्याप्रमाणे आर्टवर्कमध्ये फरक करायला लागतात. किती कॉन्ट्रास्ट ठेवायचा, काय करायचं, हाफ टोन करायचा, लाईन ड्रॉईंग करायचं, काय करायचं. हां तू म्हणतो तर बरोबर आहे म्हणे, ठीक आहे जा. मग तसं मग पत्र आम्ही लिहिलं गुजराती टाईप फाउंड्रीला. त्याला इतरही फाउंड्री होते, कलकत्त्याची कालिका टाईप फाउंड्री होती, पुण्याला प्रकाश टाईप फाउंड्री होती, नेल्सन नॉर्टन मद्रासमध्ये होते, एक स्वदेशी टाईप फाउंड्री हैदराबादला होती. या लोकांनी खरंच कॉन्ट्रीब्युशन केलं आहे इंडस्ट्रीसाठी. यांना पत्र पाठवली होती, कालिकाला पाठवलं होतं, नेल्सन नॉर्टनला पाठवलं होतं, प्रकाशला पाठवलं होतं, की ज्यांनी प्रकाशला एवढ्या करता की त्यांनी देवनारीचं कॉन्ट्रीब्युशन भरपूर केलं होतं. प्रकाशने सरळ स्वच्छ सांगितलं वी विल नॉट एंटरटेन, कालिकाने सांगितलं वी विल नॉट एंटरटेन, मद्रासच्या दोन्ही फाउंडेशननी नकारच दिला, जाणार कुठे. पण गुजराती टाईप फाउंडेशनचं पत्र आलं, आज मिस्टर गोखले टू मीट बिफोर ही स्टार्ट हिज ट्रेनिंग. तर पत्र घेऊन मी गेलो त्यांना भेटायला, तर मोदी म्हणून गृहस्थ होते. त्यामुळे माझ्या इथे येऊन तू काय करणार आहे, मी काय शिकवायचं तुला, तशी अपेक्षा आहे का मी काही शिकवावं अशी? हो ती तर आहेच म्हटलं. म्हणजे मला हे प्रोसेस काय आहे ना, हे प्रोसेस समजून घ्यायचे. मी समजा उद्या डिझाईन घेऊन आलो, मी शिकवतो आहे तिथे, मी आर्टवर्क्स केली, पण ती अक्षराची आर्टवर्क करायची कशी या प्रोसेस करतं हे मला कुठे माहिती आहे? त्यामुळे म्हणजे मी लेटरिंग करतो, त्याचे ब्लॉक करतं, छापलं जातं, सगळं काही होतं. पण ही जर प्रोसेस जर समजली तर कास्टिंग कंपोजिंगमध्ये केलेल्या डिझाईनचं काय होतं त्याच्याकरता म्हटलं मला ही प्रोसेस समजून घ्यायची. असं आहे का म्हणे? ठीक आहे म्हणे, चालू करा उद्यापासून. मी म्हणे आठवडाभर नाही आहे इथे, माझ्या मुलाला बोलवलं त्याने, फाउंड्रीमध्ये आतमध्ये काम करत होता. हा म्हणे तुझ्याबरोबर काम करेल, आठवड्यानंतर बघू आपण. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही 9 वाजता मी हजर, मी 9 ते संध्याकाळी 6 असं टाईम स्पॅन होता. तसं काय मी आपलं थोडंफार काम करून निघून गेलं असतं तर मला कोणी विचारलं नसतं, पण मला जेवढं ग्रास्प करता येईल
जास्तीत जास्त वेळ तिथे स्पेंड करतील तेवढं मी बघितलं. आणि माझी एक वही होती, त्या वहीमध्ये रोजच्या काय केलं ते लिहून ठेवायचं आणि प्रश्न पण लिहून ठेवायचे. मग त्या रोहितला विचारायचं की अरे म्हटलं याचं हे काय ते काय ते काय, तुम्ही म्हणून फार प्रश्न विचारता, सगळ्याची उत्तर मला देता नाही. ते वडील घरी आले त्यांचा टूर संपवून, काय रे म्हणे तू काय करतो, तो मुलगा आला आहे आपल्याकडे. पप्पा म्हणे खरं सांगू का, तो काहीतरी लिहित बसतो आणि मला प्रश्न विचारत बसतो आणि मग मला ते उत्तर देता येत नाही. तुला उत्तर देता येत नाही असं तो काय विचारतो, ते तुम्हीच बघा म्हणला तर उद्या. मग ते ऑफिसमध्ये आल्या आल्या पहिल्यांदा मला बोलवून घेतलं फाउंडरीतून, तुझी वही कुठे आहे? वही काढली, ती वही सगळी चाळली त्यांनी, 5 मिनटं काही बोललेच नाही. त्यांच्या डोक्यात काय चक्कर चालू होतो त्यावेळेला, हा माणूस गव्हर्नमेंट कॉलेजमधून आलेला आहे, ह्याला पळवायचं कसं? व्यापारी एक दृष्टिकोन, पण हा माणूस कमीत कमी विचार तरी करतो आहे. म्हणजे आत्तापर्यंत मला असं कोणी भेटलंच नव्हतं, तर म्हणजे ठीक आहे. मग आमचं असं ठरलं की सकाळी मी 12 वाजेपर्यंत तिथे आतमध्ये फाउंड्रीत काम करायचं, जेवण झाल्यानंतर मग मोदी आणि मी, तोपर्यंत मग त्यांच्याकडे येणारे जाणारे ते सगळे आटपून घ्यायचे आणि मग आमच्या मग चर्चा सुरू व्हायच्या. मग त्यावेळेला भारतापुढे असलेले प्रॉब्लेम्स, फाउंड्रीपुढे असलेले प्रॉब्लेम्स, इम्पोर्टचे प्रॉब्लेम्स, टाई फाउंड्रीची एकंदर परिस्थिती, डिमांड अँड सप्लायमधले सगळे इश्यूज, ॲड एजन्सीच्या रिक्वायरमेंट्स, वळणं पाहिजेत ना, चांगली वळणं पाहिजेत. अक्षरांची वळणं, वळणं म्हणजे फॉन्ट्स पाहिजेत वेगवेगळ्या साईजचे, आकाराचे, वजनाचे, ते मिळालं तर म्हणे या फाउंड्रीला उज्ज्वल भविष्य आहे. त्याला ते म्हणले की इथे पुण्यामध्ये एक कारखाना आहे, एक्सपोर्ट टू इंडस्ट्रियल एनग्रेव्हर्स, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्यांनी मॅट्रिसाचा कारखाना सुरू केला आहे. ती फाउंड ते सुद्धा सुरू म्हणजे काय झालं, 68 साली ते भट म्हणून, वसंत भट म्हणून होते, त्यांनी त्यांचं स्टेशनरीचं दुकान होतं आगरकर हायस्कूलच्या दारातच दुकान होतं. ते स्टेशनरी वगैरे सप्लाय करायचे शाळेला, मग शाळेची गरज म्हणून त्यांना ते प्रश्नपत्रिका छापायच्या असायच्या, ते पण अंगावरती काम घेऊन बाहेरून कुठून तरी करायचे. मग लक्षात आलं की आपण आपलं प्रेसच टाकूया, कामही वाढलं होतं, त्यांनी प्रेस टाकलं, आधुनिक प्रेस म्हणून, फडक्या उदाच्या त्या समोरच्या बोळामध्ये. मग ते त्यांचं चालू होतं आणि त्या टायपाच्या निमित्ताने त्यांना फाउंड्रीत जायला लागायचं. ते गणिताचे पेपर आले की मग ते खुणा पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्रीच्या ह्याच्यामधल्या खुणा पाहिजे, तर ते काही असं सर्वसाधारण फाउंड्रीवाले सगळे ठेवतातच असं नाही. मग ते आता प्रकाश टाईप फाउंड्रीमध्ये, भारत टाईप फाउंड्रीमध्ये जायचे, अरे याच्यातली काही चिन्ह नाही आहेत, ती मागवायला लागतील, तर त्याला वेळ लागेल. मग तर नेमकं काय असतं मॅट्रिसा मॅट्रिसा म्हणजे, मग त्या मॅट्रिसा त्यांनी तिथे बघितल्या आणि मग त्यांनी आपलं सर्वे करून बघितलं, अरे ह्याच्यामध्ये बरेच लोक आहेत, सगळ्याच लोकांना याच्या गरजा आहेत आणि इंडियन लँग्वेजेसमध्ये तर फॉन्ट तर पाहिजेच आहेत, आपण उद्योग केला तर काय हरकत आहे. तर त्यावेळेला त्यांचं एक साधना म्हणून त्यांचं एक ग्रुप त्यांनी चालू केलं, 2-3 मित्र होते, ते अनडाईज लेबल्स वगैरे असे करायचे आणि पुण्यामध्ये इंडस्ट्रियल बेल्ट असल्यामुळे लोकांना ते हे लेबल्स लागायचे ॲल्युमिनियमचे. तसं किर्लोस्करांचं काम त्यांच्याकडे यायचं,